नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं यशाची गुरुकिल्ली या टेस्ट मध्ये स्वागत आहे सो टेस्ट क्रमांक पाचचं मित्रांनो विश्लेषण आपल्याला पाहायचं आहे अर्थव्यवस्था विषयाचं विश्लेषण आपण पाहणार आहोत बघूया टेस्ट क्रमांक पाच अर्थव्यवस्था मित्रांनो पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती आहे प्रश्न बघा काय आहे प्रश्न विचारलाय सी रंगराजन समितीच्या मते दोन हजार अकरा बाराच्या संदर्भात प्रश्न विचारलाय की भारतातील पहिलं स्टेटमेंट आहे एकोणतीस पाच एकोणतीस पॉईंट पाच टक्के लोकसंख्या दारिद्र्य रेषेखाली आहे तर यस मित्रांनो रंगराजन समितीच्या संदर्भात जर विचार केला तर भारतामध्ये एकोणतीस पॉईंट पाच टक्के दारिद्र्य त्या ठिकाणी आहे तर हे पहिलं बरोबर आहे दुसरं आहे ग्रामीण भागात दारिद्र्याचं प्रमाण ते तीस पॉईंट नऊ टक्के तर शहरी दारिद्र्याचं प्रमाण सव्वीस पॉईंट चार टक्के होतं तर हे देखील स्टेटमेंट मित्रांनो या ठिकाणी काय आहे बरोबर आहे तिसरं स्टेटमेंट दिलं की यानुसार दारिद्र्याचं सर्वाधिक प्रमाण उत्तर प्रदेश या राज्यात आहे किंवा होतं तर मित्रांनो दारिद्र्याचं सर्वाधिक प्रमाण विचारले आणि प्रमाणानुसार जर बघितलं तर कोणत्या मित राज्यामध्ये मित्रांनो सर्वाधिक प्रमाण होतं उत्तर प्रदेशमध्ये तर मित्रांनो दारिद्र्याच्या खालची जास्त लोकसंख्या होती म्हणजे जा सर्वात जास्त लोकसंख्या बघितलं तर ते उत्तर प्रदेश राज्यामध्ये होते आणि जर प्रमाणाचा जर मित्रांनो आपण विचार केला तर छत्तीसगडमध्ये ते प्रमाण सर्वाधिक आपल्याला दिसतं हे देखील महत्त्वाचं आहे अकरा बाराच्या संदर्भात जर बघितलं त्यामुळे इथं क स्टेटमेंट चुकीचं आहे मित्रांनो आणि आपल्या प्रश्नाचं उत्तर यायला पाहिजे फक्त अ आणि ब मित्रांनो आपल्यासाठी महत्वाची गोष्ट म्हणजे सी रंगराजन समितीवरती असेल किंवा तेंडुलकर समितीवरती असेल आपल्याला कंटिन्युअसली प्रश्न विचारलेले आहेत आणि कंबाईनच्या पूर्वपरीक्षेसाठी मित्रांनो आपल्याला रंगराजन समिती तेंडुलकर समिती आणि दारिद्र्याचा चॅप्टर अतिशय महत्वाचा चॅप्टर आहे तर आपण नक्की मित्रांनो हे अभ्यासला पाहिजे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे सो या प्रश्नाचं उत्तर यायला पाहिजे फक्त अ आणि ब पुढचा प्रश्न बघा मित्रांनो पुढचा प्रश्न आहे सत्तेचाळीस नंबरचा प्रश्न वेगवेगळ्या मित्रांनो अर्थतज्ज्ञांची पुस्तकं त्या ठिकाणी दिलेली आहे वेल्थ ऑफ नेशन नावाचं जे पुस्तक आहे प्रसिद्ध पुस्तक असणारं कोणाचं पुस्तक आहे मित्रांनो ॲडम स्मिथचं असणारं पुस्तक आहे वेल्थ ऑफ नेशन हे देखील महत्त्वाचं आहे ओके सो so, पुढचा प्रश्न आहे मित्रांनो अर्थशास्त्राची मूल तत्वे पुस्तक जे आहे पुढचं ब मध्ये बघा प्रिन्सिपल ऑफ इकॉनॉमिक्स जर अर्थशास्त्राची मूलतत्वे हे पुस्तक बघितलं तर प्राध्यापक अल्फ्रेड मार्शल यांचं ते मित्रांनो पुस्तक आहे बरोबर पुढचं पुस्तक आहे अर्थशास्त्राचं स्वरूप आणि महत्त्व नॅचर अँड सिग्निफिकन्स ऑफ इकॉनॉमिक्स हे पुस्तक आहे लिओनेल रॉबिन्स याचा असणारं महत्त्वाचं पुस्तक आणि द थिअरी ऑफ इकॉनॉमिक ग्रोथ हे पुस्तक आहे मित्रांनो आर्थर लेविस यांचं तर या प्रश्नाचं जर उत्तर बघितलं तर उत्तर यायला पाहिजे उत्तर पर्याय एक दोन तीन चार एक सरळ सरळ मित्रांनो प्रश्नाचे उत्तर यायला पाहिजे आपल्यासाठी असं सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो हे अकरावीचं मित्रांनो अर्थशास्त्राचं स्टेट बोर्ड आहे त्यातून हा प्रश्न थेटपणे घेतलेला आहे कारण अकरावीचं स्टेट बोर्ड हे कंबाईनसाठी वाचणं मित्रांनो अतिशय महत्वाचं आहे जसं इतिहासामध्ये मित्रांनो अकरावीचं इतिहासाचं जुनं पुस्तक महत्वाचं आहे तसंच मित्रांनो इथं आपल्यासाठी महत्वाचं आहे अकरावीचं अर्थशास्त्राचं पुस्तक देखील अगदी तशाच पद्धतीने मित्रांनो हे सुद्धा पुस्तक आहे वाचायला पाहिजे क्लिअर सो सत्तेचाळीस नंबरच्या प्रश्नाचं उत्तर यायला पाहिजे उत्तर पर्याय एक दोन तीन चार एक पुढचा प्रश्न बघा मित्रांनो अठ्ठेचाळीस नंबरचा प्रश्न डीबीटीच्या संदर्भात प्रश्न विचारलाय मित्रांनो हा प्रश्न मित्रांनो आपल्याला थेटपणे विचारला जाऊ शकतो थेट लाभ हस्तांतरण योजना डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर योजनेवरती आयोगाने आपल्याला भरपूर प्रश्न विचारलेले आहेत सुरुवात म्हटलं तर मित्रांनो एक जानेवारी दोन हजार तेराला ची सुरुवात आहे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर नंदन नीलकेनी समितीच्या शिफारशीचा हा परिणाम आहे तर यस मित्रांनो बरोबर आहे आणि ही योजना सगळ्यात महत्वाचं म्हटलं तर खर्च नियंत्रण बरोबर याच्या आधी सुद्धा मित्रांनो आयोगाने हा तीन ते चार वेळा प्रश्न विचारलाय भ्रष्टाचार कमी करणं या उद्देशाने ती सुरू केलेली आहे थेट लाभ हस्तांतरण डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर आपण जर बघितलं तर मित्रांनो डायरेक्ट काय खात्यामध्ये पैसे म्हटलं तरी चालेल तर डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरवरती आयोगाने आपल्याला या प्रश्न याच्या अगोदर पण विचारलाय याव्हा ना डीबीटी ट्रान्सफरवरती सुद्धा प्रश्न विचारलाय डीबीटीच्या लाँग फर्मवरती सुद्धा प्रश्न विचारलेला आहे तर दिलेली तीनही विधानं मित्रांनो योग्य आहे म्हणून या प्रश्नाचं उत्तर यायला पाहिजे अ क बरोबर म्हणून उत्तर पर्याय येईल याचं उत्तर पर्याय चार हे देखील महत्वाचं ओके पुढचा प्रश्न मित्रांनो जाऊया पुढच्या प्रश्नावरती अतिशय महत्वाचा असणारा पुढचा प्रश्न जो पेपरच्या दृष्टीने इम्पॉर्टंट असेल बघा फोर्टी नाईन नंबरचं क्वेश्चन विचारलाय की अबक नावाचा व्यक्ती आहे काय आहे अबक नावाचा व्यक्ती आहे आणि या अबक नावाच्या व्यक्तीला एका सर्वेक्षणपूर्व सात दिवसामध्ये त्याने दररोज किती किमान चार तास काम केलेलं आढळलंय किती तास काम केलेलं आढळले चार तास काम केलेलं मित्रांनो आढळलेलं आहे हे देखील महत्वाचं त्या 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 आहे त्यावरून खालीलपैकी कोणत्या दर्जावर त्याला रोजगारीत असल्याचं समजलं जाईल असा तो प्रश्न आहे याच्या आधी सुद्धा मित्रांनो मागच्या टेस्टमध्ये आपण अशा पद्धतीचे प्रश्न घेतलेले आहे बरोबर आहे तर तशा पद्धतीने आपल्याला प्रश्न येणं गरजेचं आहे ओके सो बघूया याचं उत्तर यायला पाहिजे उत्तर पर्याय मित्रांनो दोन वर्तमान दैनिक दर्जा करंट विकली स्टेटस बरोबर आहे याच्या आधी मित्रांनो आपण बोलताना बघितलं होतं की इथं जर बघितलं तर मित्रांनो काय आहे तीनशे पासष्ट दिवसामध्ये बरोबर आहे का एकशे त्र्याऐंशी दिवस किंवा त्यापेक्षा जर तो काम करत असेल तर त्याला मित्रांनो रोजगारीत असलं म्हणलं जाईल नित्य प्रमुख आणि दर्जावरती बरोबर युज्युअल प्रिन्सिपल स्टेटसवरती त्याला रोजगारीत असल्याचं मानलं जाईल दैनिक दर्जाचा जर विचार केला मित्रांनो तर आपण इथं बघितलं तर आपल्यासाठी महत्वाचं इथं विकली स्टेटस झाले मित्रांनो या प्रश्नाला येईल इंग्लिशच्या संदर्भात जर आपण विचार केला तर ऍक्च्युअली इथं विकलीच्या ऐवजी काय असायला पाहिजे होतं डेली स्टेटस हा शब्द असायला पाहिजे होता इंग्लिशमध्ये काय इथं डेली आहे बरोबर इथं मराठीत बरोबर दिलंय दैनिक दर्जा पण त्याला इंग्लिशमध्ये जर ताडलं कारण इथं विकली स्टेटस दोन ठिकाणी झालेले तर या प्रश्नाला मित्रांनो आपण काय करू शकतो हॅश देऊ शकतो एकोणपन्नास नंबरचा प्रश्न तसा बघितला तर हॅश येईल पण बघितलं तर क्लिअर होईल मित्रांनो असं काय नाही की तिथं इंग्लिश होतं म्हणून तसं झालं पण आपल्यासाठी महत्वाचं आहे दुसरं याचं उत्तर यायला पाहिजे बाकी मित्रांनो आपल्यासाठी महत्वाचं आहे विकली स्टेटस बरोबर आहे का याच्या आधी आपण बोललेलो आहे सीडीएस मध्ये एक तुम्हाला ध्यानात ठेवायला ट्रिक सांगितली मागच्या वेळेस की चार तास कसं ध्यानात ठेवायचं ए बी डी मध्ये ध्यानात ठेवायचं ए म्हणजे एक बी म्हणजे दोन सी म्हणजे तीन आणि डी डी डेली स्टेटस आलं तर सात दिवसामध्ये दररोज त्यांनी किमान किती तास काम करणं गरजेचं आहे चार तास म्हणजे इथं डी नुसार म्हटलं तर सीडीएस म्हटलं तर तुम्हाला लगेच ते ध्यानात राहायला पाहिजे बाकी विकली स्टेटस मित्रांनो आपल्यासाठी महत्वाचं आहे ज्या काही पूर्व सात दिवसांचा याच्यामध्ये समावेश होतोय बरोबर आहे सात दिवसांमध्ये जर आपण विचार केला तर मित्रांनो किमान एका दिवसामध्ये किती तास काम करणं गरजेचं आहे एका दिवसामध्ये एक तास कळलं सो सात दिवसांमध्ये एका दिवसात किमान एक तास काम करणं इथं गरजेचं आहे सो आपल्यासाठी बरोबर युजिअल प्रिन्सिपल स्टेटस करंट डेली स्टेटस करंट विकली स्टेटस महत्वाचं आहे तर या प्रश्नाचं उत्तर दोन आलं असतं पण या इंग्लिशमुळं मित्रांनो काय झालेलं आहे या प्रश्नाला ह्याशील कारण दोन ठिकाणी विकली विकली झालेलं आहे पुढचा प्रश्न बघा मित्रांनो पन्नास नंबरचा प्रश्न अतिशय महत्त्वाचा असणारा प्रश्न आहे मित्रांनो अवमूल्यनाच्या वरती प्रश्न विचारला जातो आहे बरोबर आहे याच्या सुद्धा मित्रांनो आपण अवमूल्यनाच्या संदर्भातला एक प्रश्न कवर केलेला आहे बरोबर अवमूल्यनाच्या संदर्भातले प्रश्न पेपरला विचारले जातात पहिलं अवमूल्यन आहे मित्रांनो एकोणीसशे एकोणपन्नासच्या संदर्भातलं बरोबर पहिलं अवमूल्यन कधीचं आहे एकोणीसशे एकोणपन्नासचं पहिलं अवमूल्यन आहे ज्याच्यामध्ये मित्रांनो किती आहे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे अवमूल्यन किती पर्सेंट होतं तीस पॉईंट पाच टक्के बरोबर आहे तीस पॉईंट पाच टक्के आणि तत्कालीन अर्थमंत्री होते मित्रांनो जॉन मथाई कोण होते तत्कालीन अर्थमंत्री जॉन मथाई दुसरं अवमूल्यन मित्रांनो एकोणीसशे सहासष्ट याच्यावरती आयोगाने प्रश्न विचारले की कोणत्या वर्षी करण्यात आलेलं नाही तर एकोणीसशे सहासष्ट अवमूल्यन मित्रांनो हे जर बघितलं तर ते कसल्याच्या संदर्भात आहे टक्केवारीमध्ये म्हटलं तर ते छत्तीस पॉईंट पाच टक्के आहे बरोबर आणि तत्कालीन अर्थमंत्री जर बघितले आपण तर ते आहे सचिन चौधरी बाकी मित्रांनो एकोणीसशे एक्क्याण्णवचं अवमूल्यन हे जर ॲव्हरेज काढलं तर ते साधारणतः वीस टक्क्याच्या आसपास आहे आणि मित्रांनो वीस टक्के म्हटलं तर तत्कालीन अर्थमंत्री मनमोहन सिंग राज्यसेवेला मित्रांनो एकोणीसशे ला कोण अर्थमंत्री होते असा देखील प्रश्न आयोगाने विचारलेला आहे बरोबर आहे पहिलं अवमूल्यन मित्रांनो जे होतं ते अमेरिकन डॉलरच्या संदर्भात होतं कशाशी संदर्भात होतं अमेरिकन डॉलरच्या संदर्भात होतं दुसरं होतं मित्रांनो जे अवमूल्यन ते इतर युरोपियन हार्ड करन्सीच्या संदर्भात होतं इतर हार्ड करन्सी संदर्भात मित्रांनो ते होतं हे देखील महत्वाचं आहे आणि जे तिसरं अवमूल्यन होतं मित्रांनो ते डॉलर असेल पाऊंड असेल बरोबर मार्क असेल येन आणि फ्रँक च्या संदर्भात मित्रांनो होतं तिसरं अवमूल्यन हे अवमूल्यन कोणत्या चलनाच्या संदर्भात होतं मित्रांनो याच्यावरती प्रश्न सालावरती प्रश्न परसेंट अवमूल्यनावरती प्रश्न आणि तत्कालीन अर्थमंत्र्यावरती प्रश्न याच्यावरती फॅक्च्युअल प्रश्न मित्रांनो जास्त करून विचारलेले आहेत बरोबर टक्केवारीमध्ये म्हणजे आकड्यांवरती प्रश्न असेल किंवा टक्केवारीवरती अवमूल्यनावरती प्रश्न आहे बरोबर आणि बाकी रुपयाचं अवमूल्यन म्हणजे काय मग आयात वाढते का निर्यात वाढते रुपयाचं अवमूल्यन केल्यानंतर काय होतं बाबा निर्यात वाढते याच्यावरती आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत बरोबर ना तर आपल्यासाठी या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत रुपयाच्या अवमूल्यनाच्या संदर्भात मित्रांनो आपण काय करणं गरजेचं आहे हे वाचणं गरजेचं आहे ध्यानात राहायला पाहिजे ओके सो पन्नास नंबरच्या प्रश्नाचं उत्तर बघितलं तर उत्तर पर्याय एक यायला पाहिजे बरोबर तर शंभर टक्के अवमूल्यन वाचा मित्रांनो चॅप्टर महत्वाचा आहे पुढं बघा मित्रांनो एक्कावन्न नंबरचा प्रश्न आहे अतिशय महत्वाचा असणारा हा देखील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एक्कावन्न खालील विधाने तपासून अयोग्य विधानांचा पर्याय आपल्याला निवडायचा आहे पहिलं दिलं उत्तराखंड छत्तीसगड झारखंड या राज्याची निर्मिती नवव्या पंचवार्षिक योजनेमध्ये झाली तर यस मित्रांनो दोन हजार साली उत्तराखंड छत्तीसगड आणि झारखंड या तीन राज्यांची निर्मिती आहे देशातला पहिला खत कारखाना सिंद्री बरोबर या प्रकल्पाची सुरुवात पहिल्या पंचवार्षिक योजना काळात झालेली आहे तर सिंद्री खत कारखाना आपल्यासाठी महत्वाचे पहिल्या पंचवार्षिक योजनेतल्या काळातलाच तो आहे दामोदर खोऱ्या योजना असेल हिराकूड योजना निर्मिती असेल ही पहिल्या पंचवार्षिक योजनेची निष्पत्ती आहे तर यस बरोबर आहे मित्रांनो आणि विचारले की भिलाई रुरकेला बोकारो दुर्गापूर पोलाद प्रकल्प दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत हातात घेण्यात आलेले प्रकल्प आहेत तर त्याच्यामध्ये मित्रांनो बोकारो येणार नाही बोकारो हा कुठे मित्रांनो चौथ्या पंचवार्षिक योजनेमध्ये आहे ध्यानात ठेवायचे मित्रांनो चार पायाचा बोकड बरोबर आणि त्याचा केलेला रस्सा म्हणजे रशियाची या बोकारोला मदत आहे मित्रांनो आणि तो चौथ्या पंचवार्षिक योजनेची काय आहे निष्पत्ती आहे तर चौथ्या पंचवार्षिक योजनेमध्ये तो जायला पाहिजे तो इकडं नसायला पाहिजे बरोबर त्यामुळं मित्रांनो चौथं स्टेटमेंट हे चुकीचं आहे अशा पद्धतीचे प्रश्न मित्रांनो कंबाईनला असेल राज्यसेवेला असेल सगळीकडे विचारलेले आहेत बरोबर तर आपल्या कंबाईंडला सुद्धा मित्रांनो प्रश्न आशावरती जाऊ शकतो आणि आशावरती जर तो प्रश्न गेला थेटपणे तर मात्र तुम्हाला मित्रांनो त्या प्रश्नाचं उत्तर येणं गरजेचं आहे ओके राहिले विसरू नका पंचवार्षिक योजनांच्या संदर्भात आयोग आपल्याला नेहमी प्रश्न विचारते पुढचा प्रश्न बघा मित्रांनो पुरवठा स्वतःची मागणी स्वतःच निर्माण करतो अशा संदर्भातला अर्थशास्त्राचा मूलभूत नियम जो आहे तो खालीलपैकी कोणत्या अर्थतज्ज्ञाने मांडला असं म्हटलं तरी चालेल तर सप्लाय क्रिएट्स इट्स ओन डिमांड स्वतःची मागणी स्वतः निर्माण करत असते पुरवठा हा जेबीसीएचा नियम आहे बरोबर हा तेचा नियम मित्रांनो पेपरला आलेला आहे सो आपल्यासाठी सीचा पेप नियम पेपरला येऊ शकतो महत्त्वाचा आहे पुरवठ्याच्या बाजूचा हा नियम आहे मागणी आणि पुरवठा मग मागणी वाढली तर पुरवठ्याच्या संदर्भात ज्या गोष्टी होतात कन्सेपचल ते वा वाचणं काय आहे इथं गरजेचं आहे सो बावन्न नंबरच्या प्रश्नाचं उत्तरायला पाहिजे उत्तर पर्याय चार पुढचा प्रश्न बघा मित्रांनो त्रेपन्न नंबरचा प्रश्न जो आपल्यासाठी महत्त्वाचा आहे प्रश्न क्रमांक त्रेपन्न बघा काय विचारलेला आहे खालील विधाने अभ्यासून योग्य विधानविधाने निवडा असं विचारलेलं आहे बरोबर एकोणीसशे एकोणपन्नास पन्नास ते दोन हजार बारा तेरा या संपूर्ण कालावधीत फक्त एकोणीसशे बहात्तर त्र्याहत्तर आणि शहात्तर सत्याहत्तर या दोनच वर्षात भारताचा व्यापार शेष धनस्वरूपाचा होता तर यस मित्रांनो या दोन वर्षामध्ये भारताचा व्यापार जर बघितला तर तो कसा होता धन स्वरूपाचा होता पॉझिटिव्ह स्वरूपाचा होता हे बरोबर असायला पाहिजे एकोणीसशे बहात्तर त्र्याहत्तरला मित्रांनो तो प प्लस एकशे चार कोटी होता बरोबर आहे आणि शहात्तर सत्याहत्तरला बघितलं तर तो प्लस पासष्ट कोटी होतं सो आपल्यासाठी हे इथं महत्त्वाचं आहे कळतंय सॉरी पासष्ट नाही अडुसष्ट असायला पाहिजे बाकी दुसरं आहे दोन हजार सोळा सतरामधील भारताकडूनची आयात सर्वाधिक चीन या देशाची आहे मित्रांनो इथं विचारले आपला भारताकडूनची आयात भारताकडूनची आयात म्हणजे ती झाली निर्यात आणि मग भारताची निर्यात सर्वात जास्त कोणाला अमेरिका इथं अमेरिका असणं गरजेचं होतं कळलं का काय चुकलं हे कळणं गरजेचं आहे मित्रांनो इथं चीन दिलेलं आहे भारताकडूनची आयात भारताकडूनची आयात म्हणजे ती झाली भारताची निर्यात याच्यावरती अशा पद्धतीने मित्रांनो एकदा आयोगाने प्रश्न विचारायचा प्रयत्न केला होता पण आयोग मित्रांनो मराठीत बरोबर होता पण इंग्लिशमध्ये तो काय झालेला आहे तिथं ट्रान्सलेशनमध्ये चुकलं होतं त्याच्यामुळं अशा प्रकारचा एक प्रश्न हॅश करण्यात आलेला होता अशा पद्धतीने जर प्रश्न विचारला तर तो येऊ शकतो आता एक एसटीआय मीन्सला मागच्या प्रश्न विचारलेला आहे कंबाईनची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी मित्रांनो एसटीआयचे पेपर अभ्यासणं गरजेचं आहे एसटीआयचे मेन्सचे प्रश्न आपल्याला जशाला तसे कॉपी पेस्ट होत आहेत तर या बाजूने सुद्धा थोडंसं पाहणं गरजेचं आहे इथं उत्तर यायला पाहिजे मित्रांनो फक्त अ उत्तर पर्याय एक त्रेपन्न नंबरच्या प्रश्नाचं उत्तर काय यायला पाहिजे उत्तर पर्याय एक फक्त अ पुढं बघा मित्रांनो चोपन्न नंबरचा प्रश्न आहे हा देखील प्रश्न जर बघितला तर अर्थतज्ज्ञांच्या संदर्भात प्रश्न आहे त्यांच्या संकल्पनावरती प्रश्न आहे पीटर पिहर्स यांच्या संदर्भात जर बघितलं मित्रांनो बेस बजेट शून्य आधारित अर्थसंकल्प बरोबर अर्थतज्ञ त्यांच्या ते संदर्भात आहे बेस बजेट महाराष्ट्राच्या संदर्भात महत्वाचं पहिलं राज्य बरोबर रॅग्नर नर्क्स बघितलं मित्रांनो तर काय यायला पाहिजे दारिद्र्याचं दृष्टचक्र आहे बरोबर बर आहे व्ही सी एस सायकल ऑफ पॉवर्टी त्यांनी मांडलेली आहे गौरव दत्त आणि मार्टिन रॅटलिन किंवा मार्टिन रॅव्हलिन म्हटलं तरी चालेल यांच्या संदर्भात जर विचार बघितला तर पॉवर्टी गॅप्स इंडेक्सच्या संदर्भात मित्रांनो ही जोडगोळी महत्वाची आहे आणि प्रोफेसर राजाकृष्ण आता सध्या चर्चेत आहे मित्रांनो कारण रघुराम राजन जे आरबीआयचे माजी गव्हर्नर आहे त्यांनी सांगितलं की भारत आता काय या हिंदू वृद्धी दरातून जात आहे वगैरे अशा संदर्भातलं त्यांनी बोलणं केलेलं आहे तर हिंदू ग्रोथ रेटवरती ऑलरेडी आपण प्रश्न पण विचारलेला आहे मित्रांनो बरोबर साडेतीन टक्केच्या संदर्भात असणारा आणि बरोबर आहे का तर ते आपल्यासाठी महत्वाचं आहे राजाकृष्ण हिंदू वृद्धी दर म्हणजे या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो दोन तीन चार एक असं यायला पाहिजे म्हणजे चोपन्न नंबरच्या प्रश्नाचं उत्तर येईल उत्तर पर्याय दोन दोन तीन चार एक असं अपेक्षित होतं ओके पुढचा प्रश्न बघा मित्रांनो महत्वाचा आहे बारावी पंचवार्षिक योजनेच्या संदर्भात आपल्याला काय केलेलं आहे या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे की तुम्ही पंचवार्षिक योजना विचारली आहे बारावी पंचवार्षिक योजना आणि या बारावी पंचवार्षिक योजनेच्या संदर्भात जे सेक्टोरल टार्गेट्स आहेत त्या टार्गो टार्गेटच्या संदर्भात त्याने विचारलं की कशाचा समावेश करता येणार नाही तर दारिद्र्याचं प्रमाण दहा टक्क्यांनी कमी करणं होतं जनन दर दोन पॉईंट एक टक्क्यापर्यंत कमी करणं आहे पंचावन्न टक्के ग्रामीण जनतेला नाही मित्रांनो तर पन्नास टक्के ग्रामीण जनतेला पंचावन्न लिटर प्रतिदिन नळ पेयजल योजना म्हणजे उपलब्ध करून देणं पेयजल हे त्याच्यामध्ये टार्गेट होतं बाकी तीस हजार मेगावॅट अक्षय ऊर्जा क्षमता दरवर्षी निर्माण करणं ते तर आहेच सो so, इथं पंचावन्न लिटर असायला पाहिजे आता आपल्यासाठी महत्त्वाची असणारी एक योजना मित्रांनो आहे बरोबर तीसुद्धा आहे ना आपल्यासाठी इम्पॉर्टंट जल जीवन मिशन पंचावन्न लिटर पाणी बरोबर तर हे आपल्यासाठी इथं महत्त्वाचं आहे बारावी पंचवार्षिक योजना मित्रांनो वाचायचे आहे बाराव्या पंचवार्षिक योजनेवरती मित्रांनो आयोग आपल्याला प्रश्न विचारत आहे राहील का ध्यानात बारावी पंचवार्षिक योजना करणं गरजेचं आहे सरासरी शालेय वर्ष सात काय सात वर्षापर्यंत वाढवणे असेल दारिद्र्याचं प्रमाण दहा टक्क्याने कमी करणं ते तर आहेच मित्रांनो बरोबर अशा भरपूर साऱ्या गोष्टी इथं आहे सर्व गावांना बारमाही रस्त्याने जोडणं असेल राष्ट्रीय आणि राज्य महामार्ग किमान दुपदरी करणं 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 असेल बरोबर आहे हरित क्षेत्राचं प्रमाण दरवर्षी एक दशलक्ष हेक्टरने वाढवणे असेल तर या सगळ्या गोष्टी मित्रांनो काय आहे बाराव्या पंचवार्षिक योजनेच्या सेक्टरल टार्गेट्समध्ये आहे आपण करणं आणि पाहणं गरजेचं आहे ओके पुढे जाऊया मित्रांनो पुढचा प्रश्न आहे छप्पन्न नंबरचा प्रश्न दोन हजार पंचेचाळीस पर्यंत लोकसंख्येचं स्थिरीकरण करण्याच्या उद्दिष्टाने राष्ट्रीय जनसंख्या स्थिरता कोशाची स्थापना कोणत्या दिवशी करण्यात आलेली आहे मित्रांनो राष्ट्रीय लोकसंख्या धोरण आपल्यासाठी महत्वाचं आहे आणि लाख राष्ट्रीय लोकसंख्या धोरणाच्या संदर्भात दोन हजारची पॉप्युलेशन पॉलिसी महत्वाची आहे कारण मित्रांनो आता लोकसंख्या धोरणावरती आपल्याला कंबाईनला प्रश्न विचारला जातोय याच्या आधी राज्यसेवा पूर्व परीक्षेला नेहमी प्रश्न असायचा पण आता कंबाईंडला सुद्धा प्रश्न गेले तीन चार एक्झामला विचारलेला आहे त्यातच मित्रांनो राष्ट्रीय जनसंख्या स्थिरता कोशाबद्दल विचारले की पॉप्युलेशन स्टॅबिलायझेशन फंडची स्थापना कोणत्या दिवशी झालेली आहे तर मित्रांनो आपल्यासाठी महत्वाचं आहे की स्थापना बावीस मार्च दोन हजार पाचला झालेली आहे बरोबर अकरा बर, मे दोन हजारला मित्रांनो ज्या दिवशी लोकसंख्या काय झाली होती भारताची शंभर कोटी झाली होती बरोबर भारताची लोकसंख्या किती झाली होती शंभर कोटी झाली होती त्या दिवशी मित्रांनो आपल्यासाठी महत्त्वाचं आहे कशाची स्थापना रे राष्ट्रीय लोकसंख्या आयोगाची स्थापना आहे बरोबर आहे तर ते इथं विसरू नका इम्पॉर्टंट आहे बरोबर क्लिअर बाकी ही डेट सुद्धा महत्वाची अकरा मे दोन हजार विसरायचं नाही कारण ही डेट का महत्वाची कारण भारताची लोकसंख्या किती झाली होती मित्रांनो शंभर कोटी झालेली होती कळलं येस शंभर कोटी झालेली आहे लोकसंख्या ओके okay? पुढं जाऊया मित्रांनो पुढचा प्रश्न आहे सत्तावन्न नंबरचा प्रश्न सत्तावन्न नंबरचा प्रश्न सुद्धा पेपरच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा आहे पुढं बघा पुढचा प्रश्न अतिशय इम्पॉर्टंट असणारा प्रश्न तो म्हणजे खालील विधाने तपासून योग्य ते निवडायचं आहे बरोबर एकोणीसशे त्र्याण्णवच्या रंगराजन समितीने निर्गुंतवणुकीचे तत्वे जाहीर केली तर बरोबर आहे मित्रांनो शहाण्णव सत्त्याण्णवच्या अर्थसंकल्पातील घोषणेनुसार पहिला निर्गुंतवणुकीकरण आयोग हा जी व्ही रामकृष्ण यांच्या अध्यक्षतेखाली स्थापण्यात आलेला होता तर हे पण स्टेटमेंट मित्रांनो काय आहे बरोबर आहे बरोबर आहे त्यांच्याच नेतृत्वामध्ये तो आयोग स्थापन करण्यात आलेला होता आणि चौथं स्टेटमेंट आहे की निर्गुंतवणुकीकरण मंत्रालयाचं नामकरण आता आयुष्य मंत्रालय करण्यात आलेलं आहे तर मित्रांनो हे काय आहे स्टेटमेंट चुकीचं आहे आत्ता जर बघितलं मित्रांनो तर निर्गुंतवणुकीकरण मंत्रालयाचं नामकरण जर बघितलं तर काय करण्यात आलेलं आहे ते दीपम मंत्रालय करण्यात आलेलं आहे बरोबर का दीपम आणि हे जे आहे ना आयुष्य मंत्रालय ते आयुष कशा संदर्भात आहे बाबांनो आयुर्वेदाच्या संदर्भात आहे मेडिसिनच्या संदर्भात आहे तर ते इथे येणार नाही दीपम मंत्रालय असं त्याचं काय करण्यात आलेलं आहे नामकरण करण्यात आलंय आणि मित्रांनो आपल्या ह्याच अशा पद्धतीच्या प्रश्नांमध्ये मागच्या वेळेस या निर्गुंतवणुकीच्या तत्वांच्या संदर्भात प्रश्न विचारले होता निर्गुंतवणुकीच्या संदर्भात रंगराजन यांच्यावरती प्रश्न विचारलेला होता कारण त्यांच्याच नेतृत्वाखाली तो तशा पद्धतीचा पहिला आयोग आहे म्हणजे सुरुवातीला रंगराजन आहे ओके सी रंगराजन विसरता कामा आहे इथं प्रश्नाचं उत्तर यायला पाहिजे फक्त अ ब उत्तर पर्याय दोन पुढचा प्रश्न मित्रांनो अठ्ठावन्न नंबरचा प्रश्न आहे भारतातील एकोणीसशे एक्क्याण्णवच्या आर्थिक संकटाला कोणती कारण कारणीभूत आहे सो मित्रांनो सरळ सरळ दिलेला आहे की आपल्यासाठी महत्वाचं आहे की भारताच्या एकोणीसशे एक्क्याण्णव आर्थिक संकटाला कारणीभूत असणाऱ्यांमध्ये कोणती कारण कारणीभूत होते असं दिलंय तर त्याच्यामध्ये मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं कारण होतं परकीय चलन साठ्यामध्ये झालेली तीव्र घटक आणि दुसरं होतं मित्रांनो आखाती युद्ध आणि त्याच्यामुळे मित्रांनो बसलेला मिनी ऑइल शॉक बरोबर मिनी ऑइल शॉक जो एकोणीसशे एक्क्याण्णवच्या रिलेटेड महत्त्वाचा आहे तर ही मित्रांनो दोन त्याची काय आहे महत्त्वाची कारणं आहे सुवेज कालव्याचा प्रश्न तर येतच नाही आणि प्रचंड दुष्काळाचा काही संबंध नाही तर आर्थिक संकट जे ओढवलेलं होतं आणि मग मित्रांनो आपण जे नवं आर्थिक धोरण आणले एकोणीसशे एक्क्याण्णवला तत्कालीन अर्थमंत्री पंतप्रधान माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या संदर्भात मित्रांनो महत्त्वाचं आहे तर या प्रश्नाचं उत्तर यायला पाहिजे फक्त अ आणि ब अठ्ठावन्न नंबरच्या प्रश्नाचं उत्तर येईल उत्तर पर्याय दोन कळते का प्रत्येकाला आपल्यासाठी महत्वाचा आहे उत्तर पर्याय एक यायला पाहिजे सॉरी दोन नाही एक यायला पाहिजे अब पुढं बघा एकोणसाठ नंबरचा प्रश्न मित्रांनो हा प्रश्न मित्रांनो भरपूर वेळा रिपीट झालेला नियोजना नियोजना आहे नियोजनाचा पहिला टप्पा पन्नास ते ऐंशी जिथं सरासरी स्थूल देशांतर्गत उत्पादन वाढीचा दर साडेतीन टक्के याच्यावरती प्रश्न विचारला आहे आणि नियोजनाचा दुसरा टप्पा महत्वाचा आहे याच्यावरती प्रश्न अपेक्षित आहे पाच पॉईंट नऊ टक्के आहे तो मित्रांनो जी डी पीचा दर ओके तर हा पाच पॉईंट नऊ टक्के सुद्धा पेपर येऊ शकतो दिलेली दोन्ही विधानं मित्रांनो बरोबर आहे त्यामुळं आपल्या प्रश्नाचं उत्तरील उत्तर पर्याय तीन दोन्ही अ बरोबर सो सदर प्रश्नाचं उत्तर यायला पाहिजे दोन्ही अ बरोबर ओके आणि पुढचा शेवटचा प्रश्न मित्रांनो साठ नंबरचा प्रश्न भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या संदर्भात प्रश्न विचारला आहे बँकाची बँक ब्यांक असं का म्हणतात आठवीचं जुनं स्टेट बोर्डमधून प्रश्न थेटपणे बरोबर आहे का प्रत्येक सूचित बँक आपल्या ठेवींच्या काही ठेवी रक्कम ठेव म्हणून ठेवते बरोबर आहे बँकाची बँक आहे आणि रिझर्व्ह बँक बैंक इतर बँकावर अनेक प्रकारांनी नियंत्रण ठेवते तसेच त्यांना अडचणीच्या वेळी तातडीचा कर्ज पुरवठा करून मदत देखील करते म्हणून मित्रांनो या दोन्ही विधानं बरोबर यायला पाहिजे की रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला बँकांची बँक असं म्हणतात म्हणून दिलेली दोन्ही विधानं बरोबर आहे म्हणून साठ नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आपलं यायला पाहिजे उत्तर पर्याय तीन दोन्ही अब कळलं तर हे होते मित्रांनो सगळेच्या सगळे इकॉनॉमिकच्या संदर्भातले प्रश्न इथं सगळेच्या सगळे प्रश्न संपतात मित्रांनो धन्यवाद बाकी मित्रांनो एकूण दहा टेस्ट आपल्या आहेत त्यातली ही पाचवी टेस्ट होती अजूनही मित्रांनो टेस्ट लावली नसेल तर लावा आणि ह्या टेस्ट सरीजचा फायदा घ्या अनुभवी टीम आहेत अभिजित पाटील सर आहेत मी स्वतः आहे श्रीकांत सर आहेत आदित्य गरकल सर आहेत आणि सगळ्यात मोठं नाव म्हणजे तुषार ठोंबरेसर आहेत तर नक्की मित्रांनो ही टेस्ट सिरीज तुम्ही काय करू शकता जॉईन करू शकता धन्यवाद लेट्स क्रॅक इट धन्यवाद